नमस्कार, मी श्वेता आरज, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। पाहूया आता झटपट बातम्या। पोलिसांची शानमान असलेली वर्दी कचरा पेटीत आढळल्याची धक्कादायक घटना पुण्यातील दारूवाला पूल परिसरात घडली। पालिकेच्या सर्वसाधारण सभेला हजेरी लावून तुकाराम मुंडे यांनी नगरसेवकांना केले चकित। भाजपाकडून आमिष दाखवण्याचा प्रयत्न, कार्यकर्त्यांना 50 लाखाची ऑफर, हार्दिक पटेल यांचा आरोप। चायवाला विरुद्ध बारवाला ट्वीट करून फसले परेश रावल, ट्वीट डिलीट करून मागितली माफी। डोंबिवलीत भरणार फुलपाखराच्या छायाचित्राचे विनामूल्य प्रदर्शन। मुख्यमंत्र्यांची संगत नको रे बाबा, म्हणणाऱ्या अजित पवारांचा एकत्र विमान प्रवास। सोलापूर बाजार समिती निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता, राज्यभरात शेतकरी मतदान याद्या नोंदणी सुरू। इंदापूर निराभिमा प्रकल्प दुर्घटने प्रकरणी कंपनीच्या 4 कर्मचाऱ्यांना सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल। बिहारमध्ये मोदींचे हात आणि गळा कापणारे खूप जण आहेत, राबडी देवींचं वादग्रस्त वक्तव्य। सातारा जिल्ह्यातील उमरजमध्ये दरोडेखोऱ्यांचा धुमाकूळ, मारहाणीत महिलेचा मृत्यू। कोपर्डी बलात्कार हत्या प्रकरण, 31 नोव्हेंबरला दोषींच्या शिक्षेचा होणार फैसला। धक्कादायक बातमी, औरंगाबाद मध्ये कर्जमाफी, शेतकऱ्यांचा कुटुंब संपवण्याचा प्रयत्न, 2 मुलींचा मृत्यू तर पत्नीसह मुले गंभीर। FGM बेकायदेशीर ठरवण्यासाठी दाऊदी बोहरा समाजातील महिलांचे पंतप्रधानांकडे साकडे। पाच भारतीय बॉक्सर उपांत्यपूर्व फेरीत, ज्योती, शशी, अंकुशिता, नीतू, साक्षी यांची विजय। स्विफ्ट कार मध्ये ठेवलेली 1,80,000 रक्कम लंपास, पुणे शिक्रापूर पोलिसात तक्रार दाखल। ठाण्यात धक्कादायक घटना, 5 लाख रुपयांचा हुंडा पाठवून दे, अन्यथा बहिणीचे प्रेत घेऊन जा, मेसेजद्वारे हुंड्याची मागणी। काश्मीर मध्ये कोंडी झाल्याने पाकिस्तान भारतातील अन्य राज्यांना टार्गेट करण्याची शक्यता। गांजाचा वापर कायदेशीर ठरवण्यासाठी संसदेत विधेयक येण्याची शक्यता। सांगलीत कौटुंबिक हिंसाचारातून पत्नीनं साथीदाराच्या मदतीनं केली पतीची हत्या। चंद्रपूर जिल्ह्यातल्या सिंदेवाहीत विहिरीत आढळला विद्यार्थिनीचा मृत्यूदेह। आता वेळ झाली इथेच थांबायची। तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा। नमस्कार।